आता वेळ झालीये वेगवान उत्तराचा मानकरी अर्थात फास्टेस्ट फिंगर फर्स्ट. तुमचं सगळ्यांचं लक्ष समोरच्या संगणकावर असलं पाहिजे. काळजी घ्या. वेगवान उत्तराचा मानकरी अर्थात फास्टेस्ट फिंगर फर्स्टचा आजचा तुमचा प्रश्न आहे हा. मराठी कालगणनेनुसार पुढील महिन्यांचा वर्षाच्या सुरुवातीपासून योग्य क्रम लावा. अकॉर्डिंग टू मराठी कॅलेंडर अरेंज दीज मंथ्स इन ऑर्डर. आणि पर्याय आहेत ए आषाढ, बी फाल्गुन, सी चैत्र, डी श्रावण. वेळ संपलेली आहे आणि आता पाहूया उत्तराचा योग्य क्रम काय आहे तो. सी चैत्र, ए आषाढ, डी श्रावण, बी फाल्गुन. आणि आता पाहूया किती जणांनी याचा योग्य क्रम लावलाय तो. इतक्या जणांनी योग्य क्रम लावलाय आणि सगळ्यात आधी क्रम लावलाय चैत्राली थोरात. चैत्राली चैत्रे असू दे असू दे. खूप खूप अभिनंदन. 4.28 सेकंदात तुम्ही हा क्रम लावलात. अभिनंदन. चला खेळूया हा विलक्षण खेळ. कोण होईल मराठी करोडपती. आता माझ्यासमोर बसलेले आहेत चैत्राली भानुदास थोरात. यांनी आपलं डीएड पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. सध्या त्या ग्रामपंचायतीमध्ये कम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करतात. त्यांच्या आईनं शेतातील कामं करून त्यांना वाढवलं. चैत्राली यांनी नुकतीच MPSC ची परीक्षा दिलेली आहे. कलेक्टर होणं हे त्यांचं स्वप्न आहे. आईच्या कष्टांचं चीज व्हावं आणि तिला यापुढं आरामदायी आयुष्य देता यावं अशी यांची मनोमन इच्छा आहे. आपल्या यजमानांना त्या यथाशक्ती आर्थिक मदत करतात. वा चैत्राली, कम्प्युटर ऑपरेटर. हो, ग्रामपंचायत. ग्रामपंचायतमध्ये म्हणजे खूप असतं का हो काम? नाही खूप नसतं, पण ऑनलाईन काम असतं, म्हणजे एंट्री वगैरे असतात. आता तुम्ही कम्प्युटर ऑपरेटर असाल, पण आमचे सुद्धा हे जे संगणक राजे आहेत त्यांचा मी सेनापती आहे. आणि कम्प्युटर राजे आत्ता असं मला सांगतायत की आत्ता आपण आमच्या टीमनं तुमच्यावरती जी ध्वनी चित्रफीत बनवली आहे ती पाहण्याची वेळ आलेली आहे. बघूया. हो, माझं नाव चैत्राली भानुदास थोरात. मी इथं वडगाव शेरी पुणेमध्ये राहते. मी ग्रामपंचायत गणेगाव कळसा इथे ॲज अ कम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करते. मला 3,500 रुपये पेमेंट महिन्याला मिळतं. माझं आर्ट्समधून DY चालू आहे आणि माझं DED झालं आहे. माझी सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे सगळ्यात सुरुवातीला म्हणजे माझी मम्मी. मी 2 वर्षाची होते त्यावेळेस माझ्या वडिलांनी माझ्या मम्मीला सोडून दिलं आणि माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. त्याच्यानंतर मग माझ्या मम्मीने मला असे कपडे वगैरे शिवून, त्याच्यानंतर दुसऱ्यांच्या शेतामध्ये वगैरे जाऊन माझ्या मम्मीने मला पुढचं शिक्षण शिकवलं. त्यावेळेसच्या गोष्टीचं मला सगळ्यात जास्त दुःख होतं, म्हणजे माझ्या आयुष्यातली सगळ्यात दुःखाचा क्षण तोच होता. तिने आतापर्यंत माझ्यासाठी खूप कष्ट केले. माझ्या मम्मीवरती जे कर्ज आहे ते मी फेडेल. त्याच्यानंतर माझ्या मम्मीला कसं आरामामध्ये जगता येईल हे मी पाहिजे, कारण ती आत्तापर्यंत माझ्यासाठी खूप कष्ट करत आलेली आहे आणि अजून पण करते. की मला असं वाटतं की ती जे शिक्षणापासून आज ती कुठंच मागं राहिली नाही आणि मी जे कष्ट केलं त्याला काहीतरी माझ्या कष्टाचं चीज होईन असं ती करून दाखवेन आणि ती त्याच्यात जिंकल. चैत्राली, आज तुमच्या बरोबर कोण आले? माझे मिस्टर आलेत, माझी मम्मी आली आणि माझ्या सासूबाई आलेत. नमस्कार. नमस्कार. आता आम्ही आईंना पाहिलं, आईंना असं वाटतंय की त्यांच्या कष्टाचं चीज झालंय असं वाटतंय का आई? खरंच वाटतं. हा, आणि आज तिला इथं बसलेलं पाहून काय वाटतंय? आज खूप छान वाटतं की म्हणजे ती इथं आली, म्हणजे मी जे कष्ट केलं त्याचं माझं चीज झाली, ती इथं आली हेच माझं भाग्य झालं. आणि यजमानांना कसं वाटतंय? मलाही खूप आनंद झालाय. आणि सासूबाई सुद्धा आलेले आहेत आशीर्वाद देण्यासाठी. मला ती इथे खूपच आनंद झाला की तिच्यामुळं मला इथे ETV वर किंवा या मंचावर यायची संधी मिळाली आणि तुमच्यासारख्या कलाकाराची भेट झाली प्रत्यक्षात. खूप आनंद आणि ती इथून काहीतरी घेऊनच जाईल अशी माझी सदिच्छा आहे. मी तिच्या पाठीशी खंबीर उभी आहे. वा, सासूबाईंचे सुद्धा आशीर्वाद आहेत तुम्हाला. चैत्राली, आपण खेळायला सुरुवात करूया. हो.
तुम्ही तयार आहात अगदी? हो तयार आहे. मी तुम्हाला पटकन आमचे नियम समजावून सांगतो. हे जे तुमच्या समोर आहे हे पैशांचं झाड आहे. पहिला प्रश्न 1000 रुपये मिळवून देतो आणि 15वा प्रश्न 1 करोड रुपये मिळवून देतो. तुमच्याकडे 2 सुरक्षित पडाव आहेत. 1 5व्या प्रश्नावर 10,000 रुपयांचा आणि 1 10व्या प्रश्नावर 3,20,000 रुपयांचा. काटेकर काका आपल्या ह्या खेळावर नजर ठेवून असतात. पहिल्या 5 प्रश्नांना 30 सेकंदाचा अवधी आणि 6 ते 10 ह्या प्रश्नांना 60 सेकंदाचा अवधी. 3 जीवनदायिनी आहेत, 1 जनमताचा कौल, मित्राला फोन आणि तळ्यात मळ्यात 50-50. हा खेळ तुम्ही कधीही सोडून जाऊ शकता जिंकलेल्या रकमेसह, पण आम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर निश्चित करण्याआधी. तयार? हो तयार. करूया सुरुवात? हो. चला खेळूया हा विलक्षण खेळ ज्याचं नाव आहे कोण होईल मराठी करोडपती. एक 1000 रुपयांसाठी पहिला प्रश्न हा तुमच्या समोर. साखरेच्या पाकात आंब्याचे बारीक तुकडे शिजवून खालीलपैकी कोणता गोड पदार्थ बनवला जातो आणि पर्याय आहेत ए गुलाबजाम, बी मोरंबा, सी चिरोटे, डी अनारसा. बी मोरंबा. बी मोरंबा. राजे बी मोरंबावर शिक्का मारा. तुम्ही मोरंबा चाखलाय कधी? नाही. मग मला उत्तर निश्चित का करायला सांगितलं? मला माहिती आहे, म्हणजे मी पुस्तकामध्ये वाचलेलं आहे. बरोबर आहे उत्तर. दोन 2000 रुपयांसाठी दुसरा प्रश्न चैत्राली हा तुमच्या समोर. भारताच्या राष्ट्रगीतात पंजाब सिंध गुजरात नंतर कशाचा उल्लेख येतो आणि पर्याय आहेत ए द्राविड, बी हिमाचल, सी मराठा, डी उत्कल. सी मराठा. सी मराठा. नक्की? नक्की. राजे सी मराठावर शिक्का मारा. सी मराठा हे बरोबर उत्तर आहे. 3000 रुपयांसाठी तिसरा प्रश्न चैत्राली हा तुमच्या समोर. खालीलपैकी कोणत्या जीवाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात आणि पर्याय आहेत ए घोरपड, बी पाल, सी सरडा, डी गांडूळ. डी गांडूळ. डी गांडूळ. नक्की? शुअर. राजे डी गांडूळवर शिक्का मारा. तुम्ही सुद्धा शेतात करता काम? हो, आधी केलेलं आहे. बरोबर आहे उत्तर. बरोबर. मी असं आईंना बघत होतो, आई असं जोर जोरात डोकं हलवून सांगत होता बरोबर आहे बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न 5000 रुपये मिळवून देणारे चैत्राली. चौथा प्रश्न हा तुमच्या समोर. खालीलपैकी कोणती गोष्ट भारतात दरवर्षी होते आणि पर्याय आहेत सार्वत्रिक निवडणुका, केंद्रीय अर्थसंकल्प, राष्ट्रपती निवडणूक, डी जनगणना. बी केंद्रीय अर्थसंकल्प. नाही सर, मला लाईफलाईन घ्यायची. लाईफलाईन घ्यायची. लाईफलाईन घ्यायची. थांबा काटेकर काका, थांबा. मला 50-50 करायचंय. तुम्हाला खात्री नाहीये उत्तराची? राजे चैत्राली आपली पहिली जीवनदायिनी वापरू इच्छितात तळ्यात मळ्यात. कृपया 2 चुकीची उत्तरं नाहीशी करा. बी केंद्रीय अर्थसंकल्प, डी जनगणना. वर्षातनं एकदाच. बी केंद्रीय अर्थसंकल्प. बी केंद्रीय अर्थसंकल्पला शिक्का मारा. तुमचा संशय कुठे होता मला सांगा. ते ह्याच 2 पर्यायांमध्ये मी कन्फ्यूज होते. बी केंद्रीय अर्थसंकल्प हे बरोबर उत्तर आहे चैत्राली. पण इतक्या सोप्या उत्तरासाठी तुमची एक जीवनदायिनी गेली याचा आम्हाला खरंच खूप वाईट वाटतंय. नाही सर, मला माहिती होतं पण कन्फ्यूज होते. काही हरकत नाही चैत्राली. पुढचा प्रश्न 10,000 रुपये मिळवून देणार आहे आणि तो सुरक्षित पडाव आहे. 10,000 रुपयांसाठी 5वा प्रश्न चैत्राली हा तुमच्या समोर. सर्वसाधारणपणे सुट्ट्या दगडांच्या मनोऱ्यावर नेम धरून चेंडूच्या सहाय्यानं तो पाडण्याच्या खेळाला काय म्हणतात आणि पर्याय आहेत ए आट्यापाट्या, बी विटीदांडू,
सी गोट्या डी लगोरी। डी लगोरी। डी लगोरी। राजे डी लगोरी वर शिक्का मारा। तुम्ही लगोरी खेळलाय? नाही, आट्यापाट्या खेळले, विटी दांडू खेळले। आट्यापाट्या खेळले, विटी दांडू खेळले, गोट्याही खेळले। गोट्या माहिती। मग लगोरी नाही खेळली। मग सर याच्यामध्ये नाही वापरत आल्यावरती लगोरी मध्ये वापरत असणार ना? अरे वा, अगदी बरोबर अभ्यास आहे तुमचा। तुम्ही लगोरी न खेळता अगदी बरोबर अचूक उत्तर दिलं चैत्राली। वा, आता पुढचा जो टप्पा आहे तो थोडा थोडा कठीण होत जातो, पण आपल्याला 60 सेकंदाचा अवधी असतो। तयार? हो। 20,000 रुपयांसाठी 6वा प्रश्न चैत्राली, हा तुमच्या समोर। आम्ही तुम्हाला एक आवाज ऐकवणार आहोत, तुम्हाला ओळखायचंय तो कोणत्या मराठी अभिनेत्याचा आहे ते। ठीक आहे राजे, आम्हाला आवाज ऐकवा। अजून ताठा आहे तुझ्या अंगात? अरे तळहाताचा पाळणा करून तुला वाढवला, डोळ्यात तेल घालून तुला जपला, आता तुला मिशा फुटल्यात, चिंगा फुटल्यात, कसल्या तरी क्षुल्लक कारणावरून तडकलास आणि बेपत्ता झालास, एक फडतूस जीप घेऊन गेला। हसताय, तुम्हाला उत्तर माहितीये का? पर्याय हवेत। हवेत? हवेत। बर, आणि पर्याय आहेत ए लक्ष्मीकांत बेर्डे, बी विजय चव्हाण, सी अशोक सराफ, डी कुलदीप पवार। सी अशोक सराफ। नक्की? हो नक्की। आवाज ऐकल्यासारखा वाटत होता। हो राजे, सी अशोक सराफ वर शिक्का मारा। हा आवाज अशोक सराफ। अशोक सराफ यांचा होता? हो। बरोबर आहे उत्तर, सी अशोक सराफ। पण मला कळत नाही, तुम्ही ओळखलेल्या उत्तरांवर, अगदी अचूक असलेल्या उत्तरांवर सुद्धा तुम्ही माकडे असं बघत, असं करायचं काही कारण नाही आहे चैत्राली। नाही सर, तरी पण विचार केला पाहिजे ना, विचार करून उत्तरं दिली पाहिजेत, तरी पण थोडंसं आठवण। आज आम्हाला कौतुक आहे तुमचं, 23व्या वर्षी तुम्ही ग्रामपंचायतीत कम्प्युटर ऑपरेटर आहात, इतकं महत्वाचं काम करताय तिथं ऑफिसमध्ये, तर तुम्ही असं घाबरून गोंधळून चालणार नाही। तयार? हो तयार। चला, 40,000 रुपयांसाठी 7वा प्रश्न हा तुमच्या समोर। हिंदू पुराण कथेनुसार श्रीकृष्णानं यमुनेतील कोणत्या सापाचं मर्दन केलं? आणि पर्याय आहेत ए बकासूर, बी अनंत, सी वासुकी, डी कालिया। श्रीकृष्णानं यमुनेतील कोणत्या सापाचं मर्दन केलं? डी कालिया। डी कालिया। कालिया। नक्की? शुअर। 100%? 100%। पूर्ण खात्री आहे? पूर्ण खात्री। राजे डी कालियावर शिक्का मारा। कालिया मर्दन हे बरोबर उत्तर आहे। श्रीकृष्णाचा कालिया मर्दनाचा फोटो अनेक वेळा तुम्ही पाहिला असेल। आणि आम्हाला असं कळलंय की तुम्हाला तुमचे पती खूप मदत करतात। हो। तुमचं ऐकतात? म्हणजे ऐकत नाही पण मदत करतात। अच्छा, तुमचं ऐकत नाही? म्हणजे ऐकत नाही म्हणजे तसं नाही, पण म्हणजे जी गोष्ट योग्य असेल त्याला मदत करतात, सपोर्ट करतात। बर, तुम्ही एकदा इतकं छान लाजताय तुम्ही मला खरंच। तुम्ही लग्नात त्यांचं नाव कसं घेतलं तुम्हाला आठवतंय का? एकदा नाव घ्या ना एकदा। आत्ता नाही लक्षात। आत्ता लक्षात नाहीये? बर 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 बर, थोड्या वेळाने आठवलं तर घ्या। ठीक आहे, 80,000 रुपयांसाठी 8वा प्रश्न चैत्राली हा तुमच्या समोर। पुढील पैकी कोणत्या जिल्ह्याला किनारपट्टी नाही? आणि पर्याय आहेत ए जळगाव, बी रायगड, सी रत्नागिरी, डी सिंधुदुर्ग।
जळगाव. ए जळगाव? हाँ. नक्की? हो नक्की. तिथे किनारपट्टी नाही? नाही. करूया निश्चित? हाँ. राजे ए जळगाव वर शिक्का मारा. सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोकण विभागामध्ये, कोकण भागात येतो समुद्र आहे. पण रायगड कोकण प्रशासकीय विभागामध्ये, कोकणामध्ये रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग हे तिन्ही पण जिल्हे आहेत. जळगाव नाही आहे त्यामुळे जळगाव. तुम्ही असं नकाशाचा अभ्यास केलाय? नाही. अगदी अचूक अभ्यास आहे तुमचा. ए जळगाव हे बरोबर उत्तर आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. जळगावला समुद्र किनारा नाही. 80,000 रुपये मिळवलेले आहेत. कसं वाटतंय तुम्हाला? मला खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. हो आई कसं वाटतंय? छान वाटतंय. आणि यजमानांना? चांगलं वाटतंय, आनंद होत आहे. हा तुम्ही एकदा विचारून बघ. कसं वाटतंय? 1,60,000 रुपयांसाठी 9वा प्रश्न हा तुमच्या समोर. पिण्याच्या पाण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या चवदार तळ्यावर सत्याग्रह केला ते कोणत्या शहरात आहे? आणि पर्याय आहेत ए महू, बी महाड, सी मुंबई, डी नाशिक. बी महाड. बी महाड. हो नक्की? हो नक्की. करूया निश्चित? हो. राजे बी महाड वर शिक्का मारा. बी महाड हे बरोबर उत्तर आहे. तळ्याचं पाणी सर्व मानवजातीसाठी खुलं व्हावं म्हणून केला होता 1927 साली बाबासाहेबांनी. तिथे गेलो होतो. तुम्ही जाऊन आलाय महाड चवदार तळ्याला? हो. अरे ट्रिप गेलेली आमची. अच्छा तुमची ट्रिप गेली होती शाळेची? डीएडला असताना. बर. 1,60,000 रुपये तुम्ही जिंकलेले आहेत. तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला तुमच्या सगळ्या शिक्षणावर, आईच्या कष्टावर काय सांगाल तुम्ही तुमच्यासारख्या तरुण मुलींना आता सांगा? स्वतःवर विश्वास ठेवला तर आपण कोणत्या पण उंचीपर्यंत जाऊ शकतो. जे आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे ते पूर्ण करू शकतो आपण, फक्त आपल्या विश्वासाच्या बळावरती. वा. चैत्राली तुम्ही खरंच खूप छान खेळताय. आता पुढचा प्रश्न 3,20,000 रुपयांसाठी 10वा प्रश्न हा तुमच्या समोर. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद सर्वात जास्त काळ कोणी भूषवलं? आणि पर्याय आहेत ए नारायण राणे, बी विलासराव देशमुख, सी यशवंतराव चव्हाण, डी वसंतराव नाईक. सर मला लाईफलाईन घ्यायची. बर काटेकर काका थांबा. कुठली जीवनदायिनी घेणार? फोन आहे फ्रेंड. मित्राला फोन? राजे चैत्राली आपली दुसरी जीवनदायिनी मित्राला फोन वापरू इच्छितात. पाहूया कुठल्या मित्रांची नावं दिली आहेत ती. पियुषा सखपाळ ठाणे, सुभाष ताथवडे पुणे, सागर वाडेकर पुणे. कोणाला लावायचा फोन? सागर वाडेकर पुणे. राजे सागर वाडेकर पुणे यांना फोन लावण्यात यावा. काय करतात हे सागर? एमपीएससीची तयारी करतात. नमस्कार सागर. नमस्कार सागर वाडेकर, मी सचिन खेडेकर बोलतोय कोण होईल मराठी करोडपती मधून.
माझ्या समोर चैत्राली थोरात बसले आहेत. हो. आणि 9 प्रश्नांची त्यांनी अचूक उत्तरं दिली आहेत. 1,60,000 रुपये जिंकलेत. हो सर. पुढचा प्रश्न त्यांना 3,20,000 मिळवून देणार आहे, पण त्यासाठी तुमची मदत मागतायत त्या. बर सर. तुम्हाला प्रश्न ऐकून उत्तर देण्यासाठी 30 सेकंदाचा अवधी आहे. हो सर. या पुढचा आवाज चैत्राली थोरात यांचा आणि तुमची वेळ सुरू होते आता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सर्वात जास्त काळ कोणी भूषवले? पहिला नारायण राणे, विलासराव देशमुख, यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक. वसंतराव नाईक. कन्फर्म? कन्फर्म, शुअर. ओके, थँक्यू. डी वसंतराव नाईक. डी वसंतराव नाईक. हो. नक्की? शुअर. ठीक राजे, डी वसंतराव नाईक वर शिक्का मारा. हा प्रश्न तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे ह्याची तुम्हाला कल्पना आहे. कारण 3,20,000 म्हणजे तुमचा जवळजवळ 100 महिन्यांचा पगार आहे. आणि आता नऊ वर्षांचा पगार तुम्ही एका फटक्यात मिळवलेला आहे. चैत्राली भानुदास थोरात 3,20,000. आहे तुमचंच नाव आहे. हा आता तरी आमची इच्छा पूर्ण करा की एक नाव घ्या की आम्हाला काय एवढं म्हणजे एवढं आम्ही 10 प्रश्न विचारले, 3,20,000 रुपये तुम्ही जिंकलात, आम्ही अगदी सुवाच्य अक्षरात चेक लिहून तुम्हाला दिला. हा घेते. अच्छा अरे वा. दत्ताच्या फोटोला हार घालते वाकून, अमित रावांचं नाव घेते तुमचा मान राखून. वा. सगळ्यात पहिली इच्छा आईला चांगलं आयुष्य देण्याची आहे. हो. होय ना. हो. वा. पण इतकंच नाही, या पुढे जाऊन तुम्ही अधिकाधिक रक्कम जिंकावी असं आम्हाला मनापासून वाटतं. आता काटेकर काकांचं आपल्याला दडपण नाही, तुम्ही हवा तेवढा वेळ घेऊ शकता. 6,40,000 रुपयांसाठी चैत्राली हा 11वा प्रश्न तुमच्या समोर. विष्णू सखाराम खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला? आणि पर्याय आहेत ए अश्रू, बी पांढरे ढग, सी सुखाचा शोध, डी ययाती. आपल्याला विचार करायला वेळ आहे या प्रश्नाला. सर लाईफलाईन ऑडियन्स. 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 राजे, चैत्राली आपली तिसरी आणि शेवटची जीवनदायिनी वापरू इच्छितात जनमताचा कौल. प्रेक्षकांनो, तुमच्या हातात वोटिंग मीटर्स आहेत, 15 सेकंदाचा अवधी आहे आणि तुमची वेळ सुरू होते आत्ता. ए अश्रू 21%, बी पांढरे ढग 22%, सी सुखाचा शोध 10% आणि डी ययाती 47%. प्रेक्षकांच्या बरोबर जा. हो. तुमच्या मनात काय होतो? हेच होत. प्रेक्षकांची मदत तुम्ही मागितलीत, तुमच्या मनातही तेच उत्तर होत. हो. ठीक आहे राजे, डी ययाती वर शिक्का मारा. चैत्राली, डी ययाती
या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला उत्तर बरोबर आहे. ययाती हा पुराण काळातील एक राजा होता. वी स खांडेकर यांना 1974 साली ययाती ह्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. 6,40,000 रुपये तुम्हाला मिळालेले आहेत. पण हा मी माझ्याकडे ठेवणार आहे इथं. आमची अशी इच्छा आहे की तुम्हाला पुन्हा पुढचा एक चेक लिहिता यावा अशी आमची मनापासून इच्छा आहे. आईचं काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे, चाललंय, चांगलं करते ते. चांगलं करते. 6,40,000 जिंकले आहेत. चला खेळूया हा महाविलक्षण खेळ, कोण होईल मराठी करोडपती. ₹12,50,000 रुपयांसाठी 12वा प्रश्न. चैत्राली हा तुमच्या समोर. खालीलपैकी कोणती भाषा भारतीय चलनाच्या नोटेवरील भाषांच्या यादीत आहे? आणि पर्याय आहेत ए ब्रह्मी, बी सिंहली, सी नेपाळी, डी सिंधी. तुम्ही डोळ्यासमोर नोट धरलीये का विचार करताय? विचार करते. यातला धोका हा आहे की उत्तर जर चुकलं तर 3,20,000 नुकसान होऊ शकते. खात्रीलायक उत्तर माहिती पाहिजे. सर मी खेळ सोडते. काहीच कल्पना नाही कुठली भाषा असते? काहीच कल्पना नाही. प्रत्येक पर्यायाचा विचार करून बघा हवं तर. रिस्क नाही घ्यायची. ठीक आहे संगणक राजे, चैत्राली आपला खेळ इथंच सोडून जाऊ इच्छितात, आपण त्यांना परवानगी देऊया. चैत्राली थोरात, तुम्ही 6,40,000 इथून जिंकताय. ह्याचं उत्तर तुम्ही मला द्यायला हवंय, कारण आमच्या प्रेक्षकांना आम्हाला ह्याचं अचूक उत्तर द्यायचं आहे. सिंधी. राजे डी सिंधीवर शिक्का मारा. चैत्राली तुम्ही 3,20,000 नुकसान करून घेतलं असतं. डी सिंधी हे चुकीचं उत्तर आहे. बरोबर उत्तर आहे सी नेपाळी. भारतात 20 लाखाहून अधिक नेपाळी भाषेत बोलणारे लोक आहेत. आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, कश्मीरी, कोकणी, मल्याळम, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू, उर्दू ह्या 15 भाषा आणि अर्थात इंग्रजी आणि हिंदी इतक्या भाषा आपल्या करन्सी नोटवर आहेत. तुम्ही 6,40,000 रुपये आमच्या या खेळात इथं जिंकलात. आमच्या शुभेच्छा तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी. या. थँक्यू.